सुद्धा खताचे व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने करायचे आहे। जर तुम्ही फुले संगम या वाणाची पेरणी किंवा लागवड करत असाल तर तुम्ही जे डीएपी आहे त्याला आपण 1846 म्हणतो, डीएपी प्लस त्याचबरोबर गंधक याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। मित्रांनो, गंधक हे जे अन्नद्रव्य आहे हे सोयाबीन पिकासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हे जरी दुय्यम असलं तरी प्रथमपेक्षा चांगल्या पद्धतीने हे सोयाबीन पिकामध्ये काम करत असतं। कारण मित्रांनो, गंधकाचं महत्त्व आहे की तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे। आणि सोयाबीन हे असं पीक आहे की या पिकामध्ये 20% तेल तर 40% प्रोटीन आहे, म्हणजे तेलवर्गीय पीक आहे। मग मित्रांनो, तेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधकाचा वापर 5 किलो किंवा 10 किलो प्रति एकर अशा पद्धतीने आपण डीएपी खतासोबत केला पाहिजे। किंवा 10:26:26 असेल किंवा 12:32:16 असेल, तुम्ही कोणत्याही खतासोबत याचा वापर करू शकता। मग मित्रांनो, जर तुम्हाला डीएपी वापरायची असेल तर तुम्ही 1.5 बॅग डीएपी वापरू शकता किंवा 20:20:013 किंवा सिंगल सुपर फॉस्फेट SSP म्हणजे दाणेदार हे जर खत तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला अतिरेक गंधक वापरण्याची आवश्यकता नाही। कारण 20:20:13 13% गंधक आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा 12% गंधक आहे। म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही 20:20:13 आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असाल तर गंधक वापरण्याची आवश्यकता नाही।